नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये एक मार्केटमध्ये जबरदस्त रॅली जी आहे ती अपसाईडला आपल्याला दिसून आले. मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की बाबा मार्केटवरती आपला व्ह्यू जो आहे तो पूर्णपणे बुलिश असणार आहे. मित्रांनो, सकाळी बँक निफ्टी हा इंडायसेस जो आहे तो 36,543 ला ओपन झाला. त्यानंतर मित्रांनो, बँक निफ्टीनं जो लो तयार केला होता तो 36,496 लो तयार केला होता. आणि त्यानंतर मित्रांनो, आज बँक निफ्टीनं जो हाय तयार केला आहे 36,949 हाय तयार केला. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो, परत एकदा निफ्टीनं लाईफ टाइम हाय जो आहे तो आज तयार केलाय. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो, निफ्टी हाय इंडायसेस जो आहे तो ऑलरेडी लाईफ टाईम हायला क्लोज झालेला होता. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, निफ्टी सकाळी 17,387 ला ओपन झाला. त्यानंतर मित्रांनो, निफ्टीचा आजचा जो लो आहे 17,386.90 म्हणजे ऑलमोस्ट मित्रांनो ओपन इज इक्वल टू लो आहे. निफ्टीनं सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर क्लिअरली इंडिकेशन दिलं होतं की बाबा मार्केटमध्ये तेजी जी आहे ती कंटिन्यू करणार आहे आणि ती पण बिफोर एक्सपायरीच्या एक दिवस अगोदर झालेला. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, आजचा निफ्टीचा जो हाय आहे तो खूप महत्वाचा आहे 17,532. मित्रांनो, पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितलं होती बाबा बँक निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये मित्रांनो 17,400 आणि 17,500 ह्या ज्या दोन स्ट्राईक प्राईस, ह्या दोन स्ट्राईक प्राईसला खूप मोठ्या प्रमाणात मंथली आणि वीकली एक्सपायरीला कॉल रायटिंग झालेलं होतं. आणि हा कॉल रायटर जो आहे तो आज मित्रांनो मार्केटमधून काय झालाय त्या ठिकाणी बाहेर पडलाय. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, आजचं जर मार्केटचं जर ऑप्शनचं सेटअप बघितलं तर ह्या ऑप्शनच्या सेटअपमध्ये देखील क्लिअरली इंडिकेशन आहेत की बाबा उद्याच्या ट्रेडिंग सेशनला देखील जर ग्लोबल सेंटिमेंट जर निगेटिव्ह नसतील तर उद्या देखील ही रॅली जी आहे ती आपल्याला कंटिन्यू होताना क्लिअरली दिसून येईल. मित्रांनो, कालचा व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं होतं, आपलं कालच्या व्हिडिओचं टायटल काय होतं हे काळजीपूर्वक बघून घ्या. मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं बाबा मार्केट जे आहे ते मोस्ट ऑफ टाइम साइडवेज किंवा मार्केट जे आहे ते आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेंज जे आहे ते काय करेल ब्रेक करेल असं सांगितलं. आणि एक्झॅक्ट डॉट मित्रांनो बँक निफ्टीने देखील एक रेंज ब्रेक केलाय. निफ्टीनं एक रेंज ब्रेक केलाय. बँक निफ्टीनं तसा अटेम्प्ट केलेला आहे पण बँक निफ्टीला तसं यश जे आहे ते त्या ठिकाणी आलेलं नाही. मित्रांनो, आपल्या बँक निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो बँक निफ्टी आपण 36,752 वरून काय करणार होतो त्या ठिकाणी लॉन्ग करणार होतो. मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना असं वाटू शकतं की सर हे जे झालेल्या गोष्टी आहेत हे कशासाठी सांगताय. मित्रांनो, तुम्हाला जर मार्केटमध्ये खरंच सक्सेस व्हायचं असेल, मी काय म्हणतोय मित्रांनो, तुम्हाला मार्केटमध्ये यायचं असेल, डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं असेल, ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल निफ्टी बँक निफ्टीमध्ये, आणि तिथं जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल मित्रांनो, तर सक्सेससाठी कोणताही शॉर्टकट मार्केटमध्ये उपलब्ध नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्हाला स्वतःला स्टडी करावं लागेल, तुम्हाला स्वतःला रिसर्च करावं लागेल, स्वतःला अभ्यास करावा लागेल. आणि मित्रांनो, उद्याच्या मार्केटमध्ये काय होणार आहे याच्या फुटप्रिंट जे आहेत त्या उद्याच्या ट्रेडिंग सेशनच्या फुटप्रिंट ज्या आहेत त्या टुडेचं जे मार्केट राहतं ना ह्या मार्केटच्या चार्टमध्ये राहतात, मार्केटच्या प्राइस एक्शन मध्ये राहतात. त्याचबरोबर आज मार्केटने नेमकं कोणत्या लेवलला गेल्यानंतर काय केलं ह्या सगळ्या गोष्टींचं रिपीटेशन मित्रांनो नेक्स्ट 1 ते 2 ट्रेडिंग सेशन मध्ये होत असतं. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ बघत असताना कधीही काळजीपूर्वक आणि पूर्ण व्हिडिओ बघत चला. माझाच व्हिडिओ नाही, कुणाचाही व्हिडिओ बघा तुम्ही, बँक निफ्टी असू द्या, निफ्टी असू द्या किंवा अजून कशा असतो, व्हिडिओ पूर्ण बघत चला. कारण का, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं कुठं ना कुठे एक हिंट दिलेलं असते, कुठं ना कुठे एक इनपुट असतं, त्या एक्झॅक्ट इनपुट तुम्ही काय करत असता त्या ठिकाणी मिस करत असता आणि परत नंतर एक चुकीचं आपण इंटरप्रिटेशन करतो त्या व्हिडिओचा आणि आपल्याला वाटते बाबा मार्केट वाढणार आहे, मार्केट पडणार आहे. पण मित्रांनो, मार्केट जर वाढणार असेल तर हे कुठल्या लेवलवरून वाढणार आहे, मार्केट जर पडणार असेल तर कुठून मार्केटचा व्ह्यू बुलिश होणार आहे, हे बेरिश होणार आहे, हे माहीत असलं पाहिजे. मित्रांनो, इथं जर निफ्टीचा जर बँक निफ्टीचा विचार केला तर 36,752 वरून काय करणार होतो आपण, बँक निफ्टी बाय करणार होतो. मित्रांनो, तुम्ही जर ह्या लेवलला बँक निफ्टी सकाळी क्रॉस केल्यानंतर जर बाय केलं असतं तर काय झालं असतं मित्रांनो, तर मित्रांनो तुम्हाला इझिली 36,892 टार्गेट जे आहे ते मिळालं असतं. आणि त्यानंतर बँक निफ्टीन जो हाय तयार केला 900 वरती बँक निफ्टी काय झालं एकदा त्या ठिकाणी जाऊन आलाय. हे पहिल्यांदा काय करा, 940 आसपास बँक निफ्टी त्या ठिकाणी जाऊन आलाय. मित्रांनो, बँक निफ्टी आपल्याला सेल करायचं होतं 36,460. आणि मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल, आजचा बँक निफ्टीचा जर तुम्ही इथं लो चेक केला ना तर हा लो तुम्हाला बरंच काही सांगून जाईल. या ठिकाणी काय सांगतोय मी, आजचा जो लो तयार झालाय हा लो तुम्हाला मित्रांनो बऱ्यापैकी मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी जो आहे तो काय करेल त्या ठिकाणी सांगून जाईल. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, आजचा बँक निफ्टीचा जो लो आहे 36,496 हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. काय सांगतोय मी, 36,496 हा बँक निफ्टीचा आजचा लो आहे. आणि बँक निफ्टी मित्रांनो आपण शॉर्ट करणार होतो 36,460 वरून. म्हणजे तिथं कुठल्याही परिस्थितीत मार्केटवर बेरिश व्ह्यू तयार करण्याचा प्रश्न नव्हता. मार्केट सुरुवातीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मॉर्निंगच्या
ट्रेडिंग सेशन मध्ये थोडं मार्केट ओलाटाईल होतं, थोड्या स्पाईक येत होत्या, नाही असं नाही, पण मार्केट फायनली बुलिश झाले. आणि मित्रांनो, तुम्ही जर निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीवर आजचा आपल्या खूप लेवल एकदम जबरदस्त काम केलं. मित्रांनो, आपण निफ्टीला बाय करणार होतो 17,415 आणि मुळात बँक निफ्टी जो आहे इंडायसेस डाऊन साईडला ओपन झाला आणि डाऊन साईडला ओपन केल्यानंतर निफ्टी ज्यावेळेला वरती आला मित्रांनो, त्यावेळेला तुम्ही 17,415 जर लॉंग पोझिशन घेतली असती ना, तर त्या ठिकाणी मित्रांनो 17,448 टार्गेट तुम्हाला इझिली मिळालं, त्यानंतर 17,490 टार्गेट इझिली मिळालं, त्यानंतर मित्रांनो 17,510 टार्गेट तुम्हाला इझिली मिळालं, आणि आपलं मित्रांनो तिसरं टार्गेट जे होतं निफ्टीसाठी ते कुठलं होतं, 17,545 टार्गेट होतं. आणि आजचा मित्रांनो निफ्टीचा जो हाय आहे 17,532 आहे, म्हणजे ऑलमोस्ट आपल्या जे लास्ट टार्गेट होतं 17,545 ह्या टार्गेटच्या जवळ ऑलमोस्ट 10-11 पॉईंट पर्यंत मार्केट जे आहे ते अपसाईडला नॉन स्टॉप गेलं आहे. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन साठी देखील आपला मार्केटवरचा व्ह्यू जो आहे तो बुलिश आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग मित्रांनो मार्केटचं सध्याचं जे टेक्निकल सेटअप आहे हे काय सांगतंय आणि ऑप्शनचं सेटअप काय सांगतंय हे पण काय करावं लागेल बघावं लागेल. मित्रांनो विशेषतः तुम्ही जर बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी 36,860 काय झालंय त्या ठिकाणी क्लोज झालाय. आणि मित्रांनो आजचं टेक्निकली बँक निफ्टीचं जे क्लोजिंग आहे ना हे खूप महत्वाचं आहे. आणि दुसरं मित्रांनो आज देखील बँक निफ्टी खूप महत्वाची टेक्निकल गोष्टीचं रिपीटेशन केलंय, ते म्हणजे 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज जे आहे ना ते एक्झॅक्ट डॉट लो बँक निफ्टीचा त्या आसपास काय केलाय त्या ठिकाणी तयार झाला आणि तिथून बँक निफ्टी वर गेला. आणि मित्रांनो दुसरं बघायचं झालं महत्वाचं टेक्निकल जी गोष्ट आहे बँक निफ्टीची, पाठीमागच्या काही महिन्याचा जर तुम्ही स्टडी केला मार्केटचा बिहेव्हिअर बघितलं बँक निफ्टीचं तर मित्रांनो आजचं बँक निफ्टीचं क्लोजिंग हे वन ऑफ द बेस्ट क्लोजिंग आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का उद्याच्या ट्रेडिंग सेशन साठी जर मित्रांनो बँक निफ्टीनं 37,000 ऑप्शनचा जर रेजिस्टन्स ब्रेक केला तर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये खूप मोठी रॅली एक सरप्राईज जो आहे तो बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये तुम्हाला देऊ शकतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 37,200 एक बँक निफ्टीमध्ये ऑप्शनचा हर्डल आहे मित्रांनो. आणि जर समजा बँक निफ्टीने 37,200 ऑप्शनचा हर्डल जर हायर साईडला ब्रेक केला तर त्या ठिकाणी मित्रांनो 37,480 पर्यंत किंवा 37,500 वरती देखील बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशन साठी ऑप्शनच्या सेटअप नुसार आपल्याला जाताना क्लिअरली दिसून येईल, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो बँक निफ्टीचा निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीनं आज काय केलं तर मित्रांनो निफ्टीनं आज एक लाईफ टाईम हाय जो आहे तो या ठिकाणी तयार केलाय, एक जबरदस्त निफ्टीचं क्लोजिंग आहे. आणि परत एकदा मित्रांनो निफ्टी काय केलाय एक रेंज जी आहे ती पाठीमागच्या 4-5-6 ट्रेडिंग सेशन मध्ये मार्केट ज्या रेंज मध्ये अडकलं होतं ही रेंज काय केली हो या ठिकाणी बँक निफ्टीन आज क्लिअरली ब्रेक केलेलं तुम्हाला दिसून येते. मित्रांनो तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, अजूनपर्यंत तुम्ही युट्यूबला जर सबस्क्राईब केलं नसेल तर. कारण का येणाऱ्या कालखंडामध्ये अतिशय दर्जेदार व्हिडिओ जे आहेत त्या काय होणार आहेत तुम्हाला त्या ठिकाणी माझ्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा असेल तर तो देखील तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि हा तुम्हाला जर प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा असेल तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, साधं सिंपल युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जायचं, त्या ठिकाणी झिरोधा अपस्टॉक ॲलिस ब्लू मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करा आणि त्याच्यामार्फत तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन करू शकता. मित्रांनो तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं बघा, माझं हेडिंग होतं बुधवारी मार्केट रेंज ब्रेक करणार आणि एक्झॅक्ट डॉट मित्रांनो मार्केटनं आज रेंज ब्रेक केलंय. आणि मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील मार्केटमध्ये एक अपसाईडला जबरदस्त मिनिंगफुल रॅली येण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का ही रॅली आपण बुलिश साईडला बाय साईडला उद्या पण कन्सिडर करतो, ह्याच्या पाठीमागचं रिझन असं आहे मित्रांनो उद्या एक महत्वाची वीकली एक्सपायरी आहे. मित्रांनो ह्या वीकली एक्सपायरीला जर प्रॉफिट बुक व्हायचं असतं, मार्केट जर डाऊन साईडला यायचं होतं तर मित्रांनो आजचं जे बुधवारचं ट्रेडिंग सेशन होतं ना ह्या ट्रेडिंग सेशनमध्येच मार्केटमध्ये फॉल यायला पाहिजे होता, पण मार्केटमध्ये इथं फॉल आलेला नाही. आणि पाठीमागच्या 4-5 ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये पॉज होता म्हणजे मार्केट एका रेंजमध्ये अडकलेलं होतं आणि ही रेंज एक्झॅक्ट एक्सपायरीच्या आदल्या दिवशी मित्रांनो ब्रेक केल्या हायर साईडला. आणि मेजॉरिटी रिटेल ट्रेडर जे असतात ना मार्केटमध्ये, जे अर्धेशाने म्हणा किंवा थोड्याफार इकडल्या तिकडल्या कुठला तरी व्हिडिओ बघणं काही तर बघणं इकडलं तिकडलं आणि त्याच्यावरून स्वतःचा एक व्ह्यू तयार करायचा आणि मार्केट पडणार आहे मार्केट खाली येईल असा जो व्ह्यू ठेवतात ना, तर असं करू नका मित्रांनो. तुम्ही त्या ठिकाणी क्लिअर बुलिश व्ह्यू ठेवा तुमचा मार्केटवरती. कारण का एक्सपायरी उद्या आहे, आपल्याला काय वाटतं अरेच्या उद्या एक्सपायरी आहे मग आज मार्केटमध्ये प्रॉफिट होईल मार्केट खाली, मित्रांनो असं कधीच होणार नाही. रिटेलरच्या ज्या भावना असतात ना इमोशन असतात त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला नेहमी मार्केट काम करत असतं, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या.
ओके तर मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जर आपल्याला ट्रेड टाकायचा असेल तर उद्याचा आपला ट्रेड कुठं बनू शकतो आणि कशा पद्धतीचा बनू शकतो हे पहिल्यांदा काय करू आपण या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, तर मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी एक महत्वाची माझी तुम्हाला ऑलरेडी एक वॉर्निंग आहे. वॉर्निंग अशी की बऱ्याच वेळेचा आतापर्यंतचा मार्केटचा एक्सपिरियन्स असा आहे, समजा बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर मार्केटमध्ये रॅली आलेली असेल, मग ती रॅली हायर साईडला असू द्या किंवा लोअर साईडला असू द्या, कोणतीही रॅली असू द्या मित्रांनो, काही फरक पडत नाही. म्हणजे बँक निफ्टी एक्सपायरीच्या आदल्या दिवशी वरती गेलेला असू द्या किंवा मार्केट डाऊन साईडला आलेला असू द्या, मित्रांनो अशी जर रॅली वन साईड आलेली असेल अपसाईडला किंवा डाऊन साईडला एक्सपायरीच्या आदल्या दिवशी, तर मित्रांनो एक्सपायरीच्या ट्रेडिंग सेशन दिवशी मार्केट जे आहे ना ते एका रेंजमध्ये अडकण्याची खूप जास्त प्रोबॅबिलिटी असते. आणि आजचं जे सेटअप आहे मित्रांनो, बँक निफ्टी आणि निफ्टीचं ऑप्शनचं सेटअप आहे, त्याच्यानुसार उद्या मार्केट जे आहे ना आपल्याला गॅप अप ओपन होणं अपेक्षित आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. का गॅप अप ओपन होणं अपेक्षित आहे, तर ह्याच्या पाठीमागचं रिझन असं आहे मित्रांनो, जर इनकेस उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी ग्लोबल सेंटिमेंट पॉझिटिव्ह असेल किंवा ग्लोबल सेंटिमेंट पूर्ण फ्लॅट असेल तरी पण इंडियन इक्विटी मार्केट तुम्हाला उद्या गॅप अप ओपन होताना दिसून येईल. आणि समजा मित्रांनो हे गॅप अप जर जास्त प्रमाणात ओपन झालं तर तिथं मात्र हायर साईडला गेल्यानंतर मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग होऊन मार्केट गॅप भरायचा प्रयत्न जरूर करू शकतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण मित्रांनो, मार्केटवरती तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी बेरिश व्ह्यू एक्सप्रेस करायचा नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, उद्या बँक निफ्टीला जर बाय करायचं असेल तर बँक निफ्टीवरती आपल्याला लॉंग पोझिशन कुठून घ्यायचे आहे, तर मित्रांनो मला उद्या बँक निफ्टी बाय करायचं आहे 37,063 वरून. काय सांगतोय मी, बँक निफ्टी मला उद्या बाय करायचं आहे. कुठून बाय करायचं आहे, बँक निफ्टीवरती माझे पोझिशन लॉंग असेल, बँक निफ्टी बाय अबाव 37,063 वरून काय करायचं आहे मला उद्या मित्रांनो, बँक निफ्टी त्या ठिकाणी बाय करायचं आहे, बुलिश पोझिशन बँक निफ्टीवरती ठेवायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी 37,063 वरती जर ट्रॅव्हल करायला सुरू झाला, म्हणजे इनकेस ह्या एरियामध्ये बँक निफ्टीचं उद्या ओपनिंग व्हायला पाहिजे, म्हणजे बँक निफ्टी उद्या कुठं ओपन व्हायला पाहिजे हो, एकतर 36,800 ते 37,000 या रेंजमध्ये बँक निफ्टी ओपन झाला. आणि ओपन होऊन इथून जर ही बँक निफ्टीने ही रेंज जर हायर साईडला ब्रेक केली तर या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला 36,900 कॉल ऑप्शन जो आहे तो तुम्ही जरूर बाय करा. हा तुमचा 36,900 कॉल ऑप्शन तुम्हाला कमीत कमी 100 पॉईंटची मुवमेंट जे आहे ते उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हायर साईडला काय करू शकतो, देऊ शकतो. पण कधी मित्रांनो, जोपर्यंत बँक निफ्टी 37,063 वरती जात नाही तोपर्यंत तुम्हाला कॉल ऑप्शन बाय करायचा नाही 36,900, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तो एक कंडिशन आहे, त्या कंडिशनला फुलफिलमेंट होत असेल तर तो ऑप्शन बाय करायचा, कारण हे माझं लॉजिक आहे, माझी ट्रेडिंगची पद्धत आहे, मी तुम्हाला इथं क्लिअरली काय करायला सांगायला आलो. मित्रांनो, या पार्श्वभूमीवर तुम्हाला मार्केटमध्ये जे पहिलं टार्गेट भेटेल, कुठलं टार्गेट भेटेल, 37,210 हे तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 37,485 तुम्हाला टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 37,522 हे टार्गेट भेटेल. आणि त्याच्यावरती जर बँक निफ्टी होल्ड झाला मित्रांनो ह्या लेवलच्या वरती, कारण का ऑप्शनचा रेजिस्टन्स आहे, टेक्निकल हर्डल तिथं वगैरे नाहीये, पण ऑप्शनचा रेजिस्टन्स आणि ह्याच्यावरती जर बँक निफ्टी होल्ड झाला तर मित्रांनो बँक निफ्टी 37,790 पर्यंत तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इझिली बँक निफ्टी हायर साईडला ट्रॅव्हल करू शकतो, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, उद्या बँक निफ्टीवरती आपल्याला बेरिश वगैरे व्ह्यू ठेवायचा का, तर बिलकुल नाहीये मित्रांनो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी जोपर्यंत बँक निफ्टी या ठिकाणी 36,473 खाली जात नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत बँक निफ्टीवरती बेरिश व्ह्यू ठेवायचा नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. बँक निफ्टी सेल बिलो 36,470 खाली बँक निफ्टी जर निघाला, 36,473 खाली बँक निफ्टी निघाल्यानंतर काय करायचं, तुम्हाला बँक निफ्टीवरती तुमचा व्ह्यू चेंज करायचा, तुमचा व्ह्यू बेरिश करायचा. आता मित्रांनो, तुमच्यासाठी उद्याच्या ट्रेडिंगसाठी ट्रेडिंग सेशनसाठी खूप मोठं टफ चॅलेंज असणार आहे. हे टफ चॅलेंज काय माहिती का, इथं समजा बँक निफ्टी उद्या 36,800 आसपास किंवा 36,600 आसपास ओपन झाला ह्या एरियामध्ये, तर मित्रांनो इथं मार्केट साईडवेज राहणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल की बाबा मार्केट खाली चालले, चला पुट ऑप्शन बाय करूया, तर मित्रांनो ऑप्शनचा एक स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो कुठं आहे, 36,500 ला स्ट्रॉंग सपोर्ट आहे.
आणि आजचा चेंज इन ओवाय जर बघितला तुम्ही मार्केटचा, तर हा चेंज इन ओवाय मार्केटमध्ये कुठं झालाय, तर हा चेंज इन ओवाय मित्रांनो 36,500 ला खूप जबरदस्त पुट रायटिंग झाले, 36,600 ला जबरदस्त पुट रायटिंग झाले. हे पुट रायटिंग मित्रांनो सकाळी 10 AM वाजल्यापासून स्क्रीनवर विजिबल होतं आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी. आणि त्याचबरोबर मित्रांनो 36,700 ला पण थोडंफार पुट रायटिंग झालेलं दिसून येते. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो बँक निफ्टीसाठी आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हा सपोर्ट कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये ब्रेक होणं अपेक्षित नाही, पण इनकेस मार्केटने जर ब्रेक केलं, कारण कसं माहिती का बाय ऑन डीप म्हणजे 36,473 वरचा कंट्रोल्ड फॉल प्रत्येक तुम्हाला लॉंग साइड मध्ये काय करायचं आहे कन्वर्ट करायचं, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. या सिनारीओवरती मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टी मध्ये पहिलं टार्गेट भेटेल 36,324 टार्गेट भेटेल, 36,324 हे पहिलं टार्गेट भेटेल. आणि त्यानंतर मित्रांनो 36,030 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला स्क्रीनवरती भेटेल. आणि मार्केट आय थिंक मला वाटतं की उद्या जर ग्लोबल सेंटिमेंट निगेटिव्ह नसेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये बँक निफ्टी इव्हन 36,400 खाली पण जाणार नाही, लय झालं 36,300 पर्यंत जाऊ शकतं. पण आपला मार्केटवर व्ह्यू पूर्ण काय बुलिश आहे. पण मित्रांनो आपण मार्केटवरचा व्ह्यू जो आहे तो फक्त बुलिश किंवा बेरिश घेऊन कधीही बसत नाही, पहिल्यांदा लक्षात घ्या. मार्केट ज्या पद्धतीचा सेंटिमेंट चेंज होईल, मार्केटचा ज्या पद्धतीचा ऑप्शनचा सेटअप चेंज होईल, मार्केटचं ज्या पद्धतीचा टेक्निकल चेंज होईल, त्यानुसार मित्रांनो आपण विथ इन सेकंदामध्ये विथ इन मिनिट्स मध्ये आपला व्ह्यू मार्केटवरचा चेंज करत असतो, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. कारण का मार्केटमध्ये विशेषतः इंडेक्स ट्रेडिंग करत असताना कधी एक व्ह्यू घेऊन चालत नाही, तिथं व्ह्यू आपल्याला काय करावा लागतो कंटिन्यू बेसिसवर चेंज करावा लागत असतो, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला निफ्टीवरती लॉंग पोझिशन घ्यायची असेल, तर मित्रांनो निफ्टीमध्ये सर्वात महत्वाचं काय झालं आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, मी मगा सांगितलं बाबा 17,400 आणि 17,500 जो पुट रायटर आहे हा कॉल रायटर सॉरी हा एका दिवसामध्ये मार्केटमधून गायब झालाय किंवा बाहेर पडलाय. आता मित्रांनो ऑप्शनचं जे सेटअप आहे ह्याच्यानुसार उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी ऑलमोस्ट 17,600 रेंज पण काय या ठिकाणी क्लिअरली व्हिजिबल आहे. पण उद्या मित्रांनो निफ्टीवरती जर बाय करायचं असेल तर निफ्टीला ऑप्शनचा रेजिस्टन्स आहे, टेक्निकल कुठलाही रेजिस्टन्स नाही. म्हणजे याचा अर्थ मार्केट एक्स्ट्रीमली बुलिश आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो निफ्टी आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी बाय करायचंय, कुठून बाय करायचंय, निफ्टी बाय अबाव 17,530 वरून निफ्टी आपल्याला मित्रांनो उद्या बाय करायचं, 17,530 वरून निफ्टी बाय करायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी निफ्टीमध्ये तुम्हाला 17,548 हे पहिलं टार्गेट भेटेल. आता तुमच्यापैकी काही लोकांना वाटेल सर 17,530 ला निफ्टी बाय केल्यानंतर 17,548 टार्गेट इतकं छोटं टार्गेट घेऊन काम करा, हा मित्रांनो इतकं छोटं टार्गेट घेऊनच काम करावं लागेल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो 17,560 वरती जर बँक निफ्टी होल्ड झाला तर मित्रांनो बँक निफ्टी डायरेक्ट तुम्हाला 17,600 ला काय करणार आहे घेऊन जाणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो 17,610 ला जर बँक निफ्टी होल्ड झाला तर परत मित्रांनो बँक निफ्टी 17,655 पर्यंत काय करू शकतो इझिली उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी हा इंडायसेस जो आहे तो काय करू शकतो जाऊ शकतो. कारण का मित्रांनो निफ्टी उद्या जसं रॉकेट बनेल ना त्या पद्धतीने वर जाणार नाही, निफ्टी वरती तर जाईल पण खूप सावकाश जाण्याची शक्यता आहे. कारण मी मगाच सांगितले बाबा बुधवारच्या दिवशी मार्केटमध्ये जर रॅली आलेली असेल तेजी किंवा मंदी असेल तर मे बी एक्सपायरीच्या दिवशी मार्केटमध्ये साईडवेज राहण्याची प्रॉबॅबिलिटी असते आणि मिड बुलिश मार्केट राहण्याची प्रॉबॅबिलिटी काय जास्त, हा इम्पेरिकल डेटा आहे त्याचा अनालिसिस केल्यानंतर हा डेटा तुम्हाला ते इंडिकेशन देतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो उद्या निफ्टीवरती शॉर्ट पोझिशन वगैरे घ्यायचं का, तर माझा तर निफ्टीवरती बिलकुल शॉर्ट पोझिशन घेण्याचा व्ह्यू असणार नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. बाय ऑन डीप ची स्ट्रॅटेजी जी आहे ती मला काय करायची उद्याच्या ट्रेडिंग सेशन साठी वापरायचे. जोपर्यंत निफ्टी मित्रांनो साधारणतः 17,400 वरती आहे तोपर्यंत पूर्ण व्ह्यू माझा मार्केटवरती बुलिश असेल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 17,400 वरचा प्रत्येक डीप मी काय करणार आहे उद्या निफ्टीमध्ये बाय साठी वापरणार आहे किंवा तिथं लॉंग पोझिशन घेणार आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू.